त्यावेळी बंशी गंगाराम कौधरे होते त्यांचे आता वारस पुत्र आहेत सुरेशवंशी कौधरे चंद्रकांत वंशी कौधरे रमेश वंशी कौधरे आणि यांचे बायकीच्या हाताशी सहकार्य धरून यांनी जो त्या ठिकाणीच ह्या गरीब समाजावर आणण्यात चालवला आहे कित्येक लोकांना खाणं मुस्किल केले पण यांचे आता माड म माड्या बंगले पाहिजे त्या ठिकाणी त्या त्यांच्या इ त्या त्या कोट्यात हीच ते झाले ते मी स्वतःही लिहून देतो की मला उत्पन्नाची जरूर नाही पण जो पीडित समाज आहे जो भिकेला लागलेला आहे त्या समाजाची वाच्यता कोणी करायची त्याची दात फिऱ्यात कोणी घ्यायची आणि याचा वडील हा म्हणतो मुंबईमध्ये मा माझा वडील मोठ्या हुद्द्यावर होता याच्या वडिलाचा हुद्दा दाखवा हा भाड्याच्या खोलीत होता याला वर्गणी काढून समाजाने त्यावेळेला जगावला आणि त्याचाच उपयोग याने घेतला आणि द दहशत दादागिरी द दा हाताशी धरून समाज तिथून दुरावला गेला आजही समाज त्याच्या शब्दानी त्याच्या दादागिरीनी अजूनही द, दबून द, भीतीपोटी जगत आहे एवढ्या वर्षाच्या नंतर ज्या काही समाजावर अन्याय झालेले त्यांना सण होईनात माझं आयुष्य त्याच्यातच चा चाललं त्याकरता आम्ही असा निर्णय घेतला का शेवटच्या क्षणाला भले हा गोळ्या घालून मारेल किंवा याच्यावर माझ्यावर विश्वास हल्ले जे आहेत मग आता लास्टला ह्याच प्रकरणात मरू असं आपल्याला घरात मरायचंच आहे पण समाज याचा दुवा तर मिळेल mm. कारण यांच्याकडे पूर्वी काहीच नव्हतं आज यांची मालमत्ता नाशिक अकोला शिरूर तालुक्यामध्ये आणि माझ्याच भागामध्ये जवळजवळ अकरा ठिकाणी यांची जमीन आहे यांचे माझ्या सर्वांनी पंधरा सोळा फ्लॅट आहेत पण यांचे फ्लॅट तपासणे करणे किंवा त्याचे नंबर घेणे हे माझ्यासारख्या माणसाला तिथपर्यंत पोचता येत नाही आम्ही खर्चाला सगळीकडून नडलेली माणसं असतो मला वाटतं की आपण काहीतरी घरगुती पण वादात आपण त्यांच्यावर आरोप सगळे नाही 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 याच्यामध्ये बाकीचा काहीच प्रश्न नाही याच्यामध्ये एवढाच का संपूर्ण गाव याच्या मुठीमध्ये गावची मालमत्ता याच्याकडंच शिवसेनेचा ऑफिस याच्याच भावाच्या नावावर शाळेची इमारत ही गावकीची आहे आणि गावकीची इमारत असताना सगळी त्या मला आठवते तसं ते, ते येणारं वाड हे ते त्याच्याकडंच जातं गावकीचा कुणीही गरीब गेला तर मुंबईमध्ये सुखाने राहत होता असा एक मोठा गाळा होता तो गाळ्यामध्ये हे लोक कधीतरी एकत्र येतील आणि आपल्यावर कोरगुडी करतील त्यांनी लोकांना हाताशी धरून तो गाळा गोडी गुलाबीनं व्यवस्थित विकला आणि तीही रक्कम त्याच्याकडेच आहे आणि त्या आमच्या कागदावर नमूद आहे दोन हजार साली जी स्कीम झाली त्या स्कीममध्ये दे, यममध्ये दे, देवस्थानची इनामी जमीन आहे साधारण शंभर एकरच्या आत असेल ऐंशी ऐंशी ती जमीन परस्पर विक्री झालेली आहे मग ही विक्री केली कोणी याने आतापर्यंत असं बऱ्याच ठिकाणी देवस्थानची फसवणूक केली आहे देवस्थानमध्ये दे कोट्यावधीचं उत्पन्न आहे गुरुवांना मात्र पाचशे हजार रुपयामध्ये भागवलं जातं वरून त्याने जर दोन दोन हजार रुपये देत आहे हा काय प्रकारे या, याने म्हणजे ते मंदिर विकत घेतल्यासारखं करतो हा दोन हजार देणार कोण म्हणजे मत आता आपल्याला मला वाटतं दोन दोन हजार रुपये देत वाटतं तर तो काय विषय नक्की हा विषय म्हणजे असा जे सात घराणे आहेत सात घराण्याचा प्रत्येकी एक एक महिन्याप्रमाणे उत्पन्न त्याने यायचं त्या घराण्या ते त्याच्या घराण्यामध्ये वाटप करायचं हा काय करतो स्वतः स्वतःच्या मालकीचं समजून लोकांना ते पूर्वी पैसे देत होता आता दोन दोन हजार रुपये देतो आणि त्यांना गप करतो आणि जो वर व डोकं काढील ज्याला इतर ते मार्गाने दुसरीकडून त्रास द्यायचा आणि तो माझ्याकडे येईल मग हात खिशातले चार रुपये घालून त्या माणसाचे प्रकरण मिटवतो त्याला वाटतं का हा माणूस माझाच आहे आता हे प्रकरण बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यावर आल्यानंतर हा समाज आता परत एकत्र झाला महत्वाचा मुद्दा असा आहे की यांना पूर्वी काहीच नव्हतं मग यांच्या नावे जी काही बेवसावी ही संपत्ती आमच्याच पैशातून देवस्थानच्या पैशातून जी जमा केलेली आहे ह्या संपत्तीवर शासन चौकशी का करत नाही आणि हे असणारी संपत्ती ही ते त्या रेस चौकशी कर करून जमा करावी याचं पूर्वीचं उत्पन्न किती होतं मग ह्या संपत्तीचा उपयोग देवस्थानसाठी आणि त्या गरीब समाजासाठी चांगल्या प्रकारे होईल प्रत्येक गावामध्ये दोन दोन किंवा एक घराचा समाज असतो ह्या प्रत्येकाची धर्मशाळा आहे तिथं आणि गुरव समाजाचं एवढं मोठं वर्चस्व साधारण सात आठशे लोकांपेक्षा जास्त संख्या असलेला गोरव समाज त्याचीच धर्मशाळेवर यांनीच इमारती बांधल्या तो द समाज यांची भांडी भास आल्यानंतर घासायची तेव्हा तिथे त्यांच्याकडे दोन घास खायचं ही धर्मशाळा गेली कुठं आणि हा स बरेच वर्षाचा काळ लोटला त्यावेळेचे लोक मयत झालेत आत्ता ज्यांना माहीत आहे ते काही बाकीचे बोलणार नाहीत पण तो आता खेडला जो राहतो त्या ठिकाणी देवस्थानच्या हाफीससाठी पूर्वीची जागा होती नाहीतर त्यांनी दाखवा का मुंबईमध्ये आमचा एवढा मोठी प्रॉपर्टी होती एवढं आमचं बिझनेस आहे तिथं आमचं हे धंदे होते अहो तो वाड्याच्या खोलीत राहतो आता हे मेडोळने पाहिलेले मग बाकीचं याची ही प्रॉपर्टी आली कुठून तर रेच सर मग शासन हे का करीत नाही का प्रत्येक गरीबाला बाजूला घेऊन त्याचा वैयक्तिक जबाब नोंदवावा इथं आता ता एक चौकशी लागली धर्मदायुक्त्यामध्ये त्यावेळी दहा लोक एकाच वेळी येतात आता तो स्वतःच वकील आहेत त्या वकीलचा वापर फक्त तो इकडंच करतो त्या लोकांना ते जबाब शिकवतो आणि मग दहाही लोकांनी एकच जबाब द्यायचा एकेकाला जर जबाबाला घेतलं तर कोणाच्या तरी पोटातून जे काही मनोगत आहे तो ते मोकळं केल्याशिवाय राहणार नाही पण हा ते घडून देत नाही आपली मागणी एवढीच आहे समाजाचं समाजाला मिळालं पाहिजे प्रत्येक महिन्याप्रमाणे त्या प्रत्येक घराण्याला त्याने त्याचाच हक्क बजवायचा याने हा देणारा हा त्या मंदिराचा मालिक आहे का त्या उत्पन्नाचा घेणारा याला काही काही तशी जाहिगिरी दिली आहे का तर याची पूर्ण चौकशी होणे आणि सात घराण्याला प्रत्येकी एक महिन्याप्रमाणे ते घराणं ते पाहिजे उद्या मंदिराची लुटमार जुण्यादारी काय झालं तर ते घराणं ते, ते भरपाई करून देईल হাত এলকীয়া ৰখোন